नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी वैकली सुनील धनगर आविष्कार फाउंडेशन या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळते. नमस्कार विद्यार्थी बालमित्र हो, मागील व्हिडिओमध्ये आपण सर्वसंच 5.1 सोडून दाखवलेला आहे, तो आहे विस्तार सूत्रे. आता आपण या व्हिडिओमध्ये सर्वसंच 2 कशाप्रकारे सोडवणार आहे ते पाहणार आहोत. इथं आपण पाहणार आहोत ए अधिक बी याचा घन आहे, ए अधिक बी चा विस्तार म्हणजे एक्सपान्शन ऑफ ए प्लस बी त्याचा क्यूब. तर इथं ए प्लस बी याचा अर्थ काय? तर ए अधिक बी, ए अधिक गुणिले ए अधिक बी गुणिले ए अधिक बी, म्हणजे ए अधिक बीचा 3 वेळा गुणाकार, त्याचा घन म्हणजे गुणाकार 3 वेळा. आता इथं लक्षात घ्या, ए अधिक बी तसंच लिहिलेलं आहे आपण. आता आपल्याला माहित आहे ए अधिक बी आणि ए अधिक बी म्हणजे ए अधिक बीचा कंसाचा वर्ग. तर त्याचा आपण मागच्याच व्हिडिओमध्ये सूत्र पाहिलं, ए अधिक बी कंसाचा वर्ग जर असेल तर त्याचं उत्तर म्हणजे त्याचं कसं एक्सपान्शन कसं करायचं, विस्तार कसा आहे, ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. तर इथं आपल्याला पहा, हा जो कंस आहे पूर्ण पदावली आहे, त्याला तर काय करायचं, ए न पहिल्यांदा गुणायचं आहे, म्हणजे ए न ह्या पूर्ण पदावलीला गुणायचं आहे. ए बाहेर काढला, पूर्ण हे ए अधिक ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग, पुन्हा बी न गुणायचे पूर्ण त्याच ह्याला, म्हणजे एक लक्षात घ्यायचं आहे, पहिल्यांदा ए न गुणायचं पूर्ण या पदावलीला, अधिक बी न पुन्हा ह्या पदावलीला. इथं अशा प्रकारे पहा. आता आत सोडून घ्या, एचा ए गुणिले ए वर्ग, तो आता ए घन, ए गुणिले ए वर्ग झाला ए घन, ए गुणिले अधिक 2ab, तर 2 ए वर्ग बी, ए गुणिले ए म्हणजे ए वर्ग, पुन्हा ए गुणिले बी वर्ग म्हणजे ए बी वर्ग, पुन्हा बी गुणिले ए वर्ग म्हणजे ए वर्ग बी, किंवा बी ए वर्ग म्हटलं तरी चालेल, पण ए वर्ग बी म्हणा. त्याच्यानंतर बी गुणिले 2ab म्हणजे 2ab वर्ग अधिक बीचा घन. आता इथं जे समान पद आहेत, ए घन तसंच आहे, एकटंच आहे. आता इथं पहा, अधिक 2a वर्ग बी आणि इथं पहा, हा जो आहे हे सेम दिसतात तुम्हाला, काळे अंडरलाईन केलेले आहेत, हे सेम पदावली आहेत सारख्या, 2a वर्ग बी आणि इथं ए वर्ग बी म्हणजे 1a वर्ग बी, 2 आणि 1 3 a वर्ग बी जवळजवळ घेतलेलं आहे. पुन्हा लाल कलरमध्ये पहा, 2ab वर्ग अधिक ए बी वर्ग 3ab वर्ग अधिक बी घन, म्हणजे हे पाठच करायचं आहे आपल्याला सूत्र. हे कसं आलं हे मी इथं काढून दाखवलेलं आहे. तर हे सूत्र आपल्याला जे आहे, विस्तार ए अधिक बीचा क्यूब किंवा घन, त्याचा विस्तार बरोबर ए घन म्हणजे पहिल्या पदाचा घन, अधिक तिप्पट ए वर्ग बी म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरं पद त्याची तिप्पट, अधिक तिप्पट पहिलं पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन, म्हणजे हे पहिलं पद आणि हे दुसरं पद असं जर लक्षात घेतलं, पहिल्या पदाचा घन अधिक तिप्पट म्हणजे 3 ह्याचा पहिल्या पदाचा वर्ग 3a वर्ग बी. लक्षात घ्यायचं, ए घन बरोबर ए अधिक बीचा घन, पाठ करा, ए घन अधिक 3a वर्ग बी अधिक 3ab वर्ग. इथं पा, 3a वर्ग बी आहे आणि इथं 3ab वर्ग आहे, हा फरक आहे, आणि बीचा घन शेवटी. तर याच्या आधारे आपल्याला विस्तार करायचा आहे आज 5.2. पहिलं उदाहरण आहे पहा, के अधिक 4 त्याचा घन, कंसाचा घन. तर आता पहिल्या पदाचा घन सूत्रच आहे, इथं हे के आहे ते ए धरा आणि 4 आहे ते बी धरायचं, ए बी हे सूत्र इथं टाक, इथं सपोज करायचं, हा के म्हणजे ए आहे आणि 4 म्हणजे बी आहे. मग पहिल्या पदाचा घन म्हणजे के चा घन अधिक तिप्पट पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरं पद म्हणजे तिप्पट के वर्ग गुणिले 4 अधिक तिप्पट पहिलं पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक 4चा घन. म्हणजे हेच सूत्र आपल्याला इथं पहा, इथं लक्षात घ्यायचं आहे. फक्त इथं ए म्हटलं की इथं के घ्यायचा आणि बी म्हटलं की 4 घ्यायचं, त्याच्यात टाकायचं बरोबर. मग इथं के चा घन आणि 3 गुणिले के वर्ग गुणिले 4 म्हणजे 4 त्रिक
बारह के वर्ग अधिक तीन गुणिले चारचा वर्ग सोळा सोळत्रिक अठ्ठेचाळीस के अधिक चारचा क्यूब म्हणजे घन चौसष्ट तर के अधिक चार कंसाचा घन ते किती येणार आहे के चा घन अधिक बारा के वर्ग अधिक अठ्ठेचाळीस के अधिक चौसष्ट। दुसरं गणित आहे पहा सात एक्स अधिक आठ वाय कंसाचा घन इथं सात एक्स ह्याला म्हणायचं ए ह्या पूर्ण ह्याला ए म्हणायचं आणि ह्या आठ वायला बी म्हणजे ह्याच्यात ए इथं ए ठेवा आणि इथं बी ठेवा। मग सूत्र जे आहे तेच आपलं ए घन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग अधिक बी हे जे वरचं सूत्र आहे हेच पुन्हा इथं वापरायचं खाली। तर पहिल्या पदाचा घन सात एक्सचा घन अधिक तिप्पट पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरं पद पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरं पद अधिक तिप्पट पहिलं पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे पहिल्यांदा तिप्पट करायचे पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरं पद पुन्हा तिप्पट करायचे पहिलं पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग आणि अधिक शेवट हे दुसरं पद आहे त्याचं घन। पहिल्या पदाचा घन आणि शेवटचा पदाचा घन हे तसंच लिहायचं आहे पहा हे पहिलं पद आणि हे शेवटचं पद इथं त्याच्या मधात फक्त हे दोन आहेत ते कसे आहेत तिप्पट तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग म्हणजे मग तेच इथं ए टाकायचं इथं बी टाकला की हे ए म्हणजे ए वर्ग म्हणजे ह्याचा वर्ग आणि बी म्हणजे हे अधिक तीन ए म्हणजे हे आणि बी वर्ग म्हणजे हे तर ह्या ए त्यात सगळा जो हे आहे तो सगळं हे वरचं जे आपण पाहिलेलं आहे विस्तार सूत्र तेच आहे फक्त इथं वेगळ्या वेगळ्या ए कोणता आहे आणि बी कोणता आहे तुम्ही लक्षात घ्या। आता सोडवायचं आपल्याला सात एक्सचा घन तीनशे त्रेचाळीस एक्सचा घन येतो एक्सचा घन त्याच्यानंतर तीन गुणिले सात एक्स वर्ग गुणिले आठ वाय याचा सातचा वर्ग एकोणपन्नास एक्सचा वर्ग जे आहे एक्सचा वर्ग एक्स गुणिले आठ आणि गुणिले तीन जर केलं तर तो येतो अकराशे शहात्तर एक्स वर्ग वाय तुम्ही पहा करून पाहायचं आहे आठ त्रिक चोवीस गुणिले एकोणपन्नास करून पहा हा एवढा येतो। त्याच्यानंतर पहा तीन गुणिले सात एक्स गुणिले आठ वाय वर्ग सात त्रिक एकवीस एक्स आठचा वर्ग चौसष्ट गुणिले वाय वर्ग म्हणजे हे सगळं येते तेराशे चव्वेचाळीस एक्स हे एक्स आणि हा वाय वर्ग अधिक आठ वायचा घन म्हणजे किती येणार आहे तो तर तो आठ वायचा घन पाचशे बारा वायचा घन येणार आहे। आता त्याचं पूर्ण हे जे उत्तर आहे ते पूर्ण असं अशा एका चौकटीत लिहायचं आहे सात एक्स अधिक आठ वाय त्याचा घन बरोबर तीनशे त्रेचाळीस एक्सचा घन अधिक अकराशे शहात्तर एक्स वर्ग वाय अधिक तेराशे चौवेचाळीस एक्स वाय वर्ग अधिक पाचशे बारा वाय घन। हे थोडं मोठं होतं उदाहरण म्हणजे त्यात गुणाकार करून पाहायचा बाजूला इथं पहा सात अधिक एम कंसाचा घन आता सात इथं ए आहे आणि एम बी आहे मग सूत्र तेच आहे आपलं ए घन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग अधिक बी घन मग सात हा ए आहे म्हणजे सातचा घन अधिक तिप्पट पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरं पद पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरं पद अधिक तिप्पट पहिलं पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे इथं पहा पहिल्या पदाचा वर्ग अगोदर आहे मग दुसरं पद आहे पुन्हा तिप्पट पहिलं पद तसंच आहे आणि फक्त दुसऱ्या पदाचा वर्ग आहे पहिल्या पदाचा वर्ग इथं इथं दुसऱ्या पदाचा वर्ग हाच फरक आहे आणि जे आहे ते आहेच अधिक एम घन सातचा घन आहे तीनशे त्रेचाळीस अधिक सातचा वर्ग आणि गुणिले तीन एकोणपन्नास गुणिले तीन जर केलं तर ते येते एकशे सत्तेचाळीस एम अधिक तीन गुणिले सात एम वर्ग सात त्रिक एकवीस एम वर्ग अधिक एम घन आणि हे उत्तर अशाच्या असं इथं आपण चौकटीत लिहिलेलं आहे। आता इथं पहा चौथं गणित आहे हे अंक आहे तिथं बावन्नचा घन आता आपण बावन्नचा घन जर केला तर बावन्न गुणिले बावन्न गुणिले बावन्न असं करू शकता आहे की नाही परंतु त्याच्यापेक्षा ही सोपी पद्धत आहे बावन्नचा अर्थ काय तर पन्नास अधिक दोन हे आपण काय करायचं शंभर वजा दोन शंभर आणि पन्नासच्या पटीत करा म्हणजे सोपं जातं तुम्हाला म्हणजे पन्नास अधिक दोनचा घन इथं ए आणि हा बी पहिल्या पदाचा घन
अधिक तिप्पट पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरं पद अधिक तिप्पट पहिलं पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक शेव जे दुसरं पद आहे त्याचा घन। म्हणजे इथं पहा पहिल्या पदाचा घन जसा आहे तसाच आहे आणि शेवटचं पदचा घन तो पण आहे आणि याच्यामध्ये फक्त आपल्याला 2 असे 3a² b + 3ab² या पद्धतीने हे करून पाहिजे। आता 50चा घन आहे तो आहे 1,25,000 बरोबर आहे 1,00,000 1,25,000 अधिक याचा 50चा वर्ग जो येतो तो आहे 2,500 × 3 तर तो आहे 15,000। त्याच्यानंतर 3 × 50 × 2 2चा वर्ग आहे 4, 4 × 3 = 12 आणि 12 × 500 ते येतात 600 + 2 ह्याचा ह्याचं जे उत्तर येते ते पूर्ण पहा हे बेरीज करून पाहिले 1,40,608 1,00,000 आणि तुम्ही जर हा गुणाकार करून पाहिला तर तो तेवढाच येणार आहे। पण हे पहा हे ह्या पद्धतीने जर सोडवलं तर तुम्हाला लवकर लक्षात येतं सोप्या प्रकारे पद्धत आहे। त्याच्यानंतर पहा इथे 101चा घन आहे। आता 101 म्हणजे काय 100 अधिक 1 सोपं 100च्या पटीत करायचं आहे आपल्याला किंवा 50च्या पटीत असं करायचं आहे। मग 100 अधिक 1 मग पहिल्या पदाचा घन अधिक तिप्पट पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरं पद अधिक तिप्पट पहिलं पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन असं हे सूत्र आहे। तर ह्या सूत्रानेच अशा प्रकारे पाहायचं हे 1,000,000 ह्याचा 100चा जो घन आहे तो हे 1,000,000 अधिक हे 30,000 ह्याचा जे येते सोडून अधिक 100 × 3 × 1² 300 × 1² 1 तर हे सगळ्यांची बेरीज पाहायचं दिसते तुम्हाला। दहा लक्ष 30,301 इथं पहा x + 1/x चा घन आहे। थोडंसं वेगळं उदाहरण आहे इथं हे a आहे आणि हे b आहे। याला असं तुम्ही डायरेक्ट असं करून ह्याला जर डायरेक्ट इथं a लिहिलं तरी चालते म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी खाली मग पहिल्या पदाचा घन अधिक तिप्पट पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरं पद पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरं पद अधिक तिप्पट पहिलं पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग आणि अधिक 1/x त्याचा घन शेवटी चार अशा हे जे विस्तार सूत्र आहे याच्यामध्ये 4 वेळा असं येते एक्स घन अधिक 3a² + 3ab² - b घन 4 आहेत तर त्याप्रमाणे 4 + 1 = 2 + 3 असे अधिक चिन्ह बरोबर येतात 4 पदावले 1 2 3 4। आता हे सोडवलं एक्स घन 3 × x² आहे आणि छेद एक्स आहे पुन्हा 3x आणि इथं 1चा वर्ग म्हणजे 1च म्हणजे 3x/x² हे पूर्ण कंसाचा वर्ग आहे पहा 1/x² म्हणजे काय 1चा वर्ग आणि छेद x² म्हणजे 1चा वर्ग 1 आणि 1चा वर्ग x² अधिक 1/x². आता इथं पहा 1चा घन तसं लिहिलं 3x² म्हणजे काय 3 × x × x आता हे एक्सला एक्स गेलं पुन्हा ह्या 3x/x² म्हणजे काय 1 × x पुन्हा ह्या एक्सला एक्स केलं तर इथं पहा 1x घन अधिक 3x + 3/x राहिलं 3/x आणि अधिक 1/x² जसं आहे तसं राहिलं। हे जे उत्तर आलेलं आहे पूर्ण आपण अशा प्रकारे त्याचा विस्तार लिहिलेला आहे चौकटीमध्ये चौकट केल्यावर। सातवं गणित पहा 2m + 1/5 कंसाचा घन पहिल्या पदाचा घन 2m चा घन अधिक तिप्पट पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरं पद पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरं पद हे अधिक तिप्पट पहिलं पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग तिप्पट पहिलं पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन हे सूत्रच आहे। त्या पद्धतीनेच आपल्याला सगळं हे a आणि हे b मानलेलं आहे। आता हे आपल्याला सोडवायचं आहे 2m चा घन 2चा घन 8 आणि m घन अधिक 3 × 2m चा वर्ग 3 वेगळा आहे आणि 2m चा वर्ग म्हणजे 4m वर्ग
चार त्रिक 12m² छेद 5 आहे, हा छेद खाली 5 आहे, अधिक 3 × 2m म्हणजे 6m, आणि 5² जो आहे 3 × 6 आणि 5² पहा 3 × 2m चा 6m आणि 5² 25 अधिक 1चा घन 1च आणि 5चा घन 125 तर हे असं सोडवलेलं आहे पहा म्हणून हे पूर्ण हे लिहायचं त्याचं उत्तर आहे 8m घन अधिक 12m² छेद 5 अधिक 6m छेद 25 अधिक 1 छेद 125 आठवं गणित आहे 5x/y आणि y/5x कंसाचा घन इथं याला a म्हणा याला b म्हणा a घन म्हणजे 5x/y चा घन अधिक तिप्पट पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरं पद पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरं पद अधिक तिप्पट पहिलं पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग पहिलं पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन 5x/y चा घन आहे तो 125 एक्सचा घन एक्स घन वायचा घन वाय घन अधिक 5x त्याचा कंसाचा वर्ग छेद वाय आहे म्हणजे 5x चा पण वर्ग आहे आणि वायचा पण वर्ग आहे की नाही कंसाचा वर्ग आहे मग 3 × 5² 25 म्हणजे 25 × 3 = 75 x² y/5 × x / y² 5 × x / y म्हणजे हे 5x आणि हे वायचा वर्ग वाय वर्ग अधिक 3 इथं पहा अधिक तिप्पट पहिलं पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग हे दुसरं पद आहे सगळं हे पहिलं पद आहे ए आणि हे एन हे बी असंच आहे सूत्र एकच आहे सगळ्या सूत्रात तेच वापरायचं आहे तिप्पट गुणिले 5x म्हणजे हे पहिलं पद 5x/y गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे y/5x कंसाचा वर्ग अधिक y/5x त्याचा घन इथं सोडवलेलं आहे बा 5x चा घन 125x घन वायचा घन वाय घन अधिक 5² 5x त्याचा वर्ग 25x² गुणिले 3 25 × 3 = 75 x² वाय छेद 5x/y² 5x/y² कारण ह्याचा वर्ग आहे अधिक 3 × 5 5 × 3 = 15 x/y² 15x हे y² छेद 5² 25x² वाय अधिक वायचा घन वाय घन आणि 5x चा घन 125x घन आता हे पहा आपल्याला काय करायचं असं त्याचं आपण अवयव पाडूया म्हणजे 75x² y हे इथं आपल्याला ह्यात काही बदल नाही 125x³ / y³ हे तसंच लिहिलं आता 75चे अवयव 5 × 15 केलेले आहेत पहा का बरं तर इथं 5 आहेत म्हणून पण 75चे पहा 5 × 15 × x² म्हणजे x × x आणि y/y छेद 5 × x / y / y जे 5ला 5 गेला 5 एक 5 1चा भाग लागला 5 1 5 आता x ला x गेलं या y ला y गेला आता इथं राहिले पहा 15 × x राहिले आणि खाली y राहिलेलं आहे फक्त तसंच आपण याचं 15 ची पण फोड केलेली आहे 5 × 3 सगळं x × y × y छेद 25 चे 5 × 5 आणि x² म्हणजे x × x / y आता हे जेवढे आपल्याला घालवता येतील तेवढे घालवले तर ते राहिले आपले 3y/5x आणि अधिक शेवटचं जे आहे y घन आणि 125x³ तसे राहील म्हणजे पहिलं आणि शेवटचं पद तसंच राहिलं याच्यामध्ये फक्त काही जे जाण्यासारखं होतं भाग लावला आपण काट मारून तो भाग लावल्यामुळे ते संक्षिप्त रूप असं मिळालं
अशा प्रकारे पा 5x/y प्लस वाय छेद 5x कंसाचा घन, याचं उत्तर आहे 125x^y^3 अधिक 15x/y अधिक हे 3y/5x अधिक y^3 125x^3। तर अशा प्रकारे पहा आपण हा उदाहरण संग्रह 5.2 एका सूत्राच्या आधारावर सगळे आपले आठही उदाहरण आपल्याला सोडवायचे आहेत। आणि सूत्र मेन आहे a+b^2, याच्यातच सगळ्या किमती आपल्याला टाकल्या की आपल्याला सगळा उदाहरण संग्रह अतिशय सोप्या प्रकारे तुम्हाला सोडवता येईल आणि समजेल सुद्धा। छोटासा व्हिडिओ होता सराव संच 5.2, तुम्हाला नक्कीच समजला असेल आणि आवडला असेल। जर आवडला असेल तर प्लीज आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर जरूर सब्सक्राइब करा। थैंक यू।